नमस्कार। तर आता आपण आलो आहोत पाटेश्वर देवस्थानाला आणि मी बाईकवरून आलो आहे। बाईक खाली पार्क केली आहे। एक 5 मिनटं चालत आल्यावरती आपल्याला हा गेट लागतो आणि ह्या गेटवरती आपण काही सूचना वाचू शकतो आहे। त्या अशा की हे मंदिर कोरोनानंतर 9 ते 12 चालू असतं। 9 ते 12 ते सकाळी आणि नंतर मग 12 ते 3 देवदर्शन बंद असतं। मग परत दुपारी 3 ते 5 सुरू असतं। त्यामुळे तुम्ही जर लवकर येणार असाल तर ते टाळावे आणि कारण मंदिर तर 9 वाजताच उघडतं। चला तर आता बघूयात किती वेळ लागतो वर पोचायला। सध्या अशा पायऱ्या आहेत, अंदाजे 15 ते 20 मिनिटात आपण वरती मंदिरापाशी पोचतो। सातारा शहरापासून पाटेश्वर हे ठिकाण 12 किलोमीटर अंतरावर आहे। शहरापासून एवढ्या जवळ असून देखील हे ठिकाण अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही। या मंदिराच्या सुरुवातीलाच ही भव्य दिव्य गणपतीची मूर्ती दिसते। सातारा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर देहगाव हे गाव आहे। या गावाच्या मागेच एका डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर आहे। सातारापासून सिटी बस आणि रिक्षाने आपण सहज देहगावला येऊ शकतो। तर सगळ्यात आधी या जागेला पाटेश्वर असे नाव का पडले हे जाणून घेऊयात। तर ह्यामागे 2 दंतकथा आहेत। पहिली म्हणजे पठारावर असलेले ईश्वराचे स्थान म्हणजेच पठारावरचे ईश्वर, ज्याचे पुढे पाटेश्वर असे नाव पडले। आणि दुसरी जी कथा आहे ती म्हणजे अशी, जी इथे एक लिंग आहे मरगळ म्हैसा नावाचे लिंग, आणि ह्याच म्हैशाच्या पाठीवर एक लिंग आहे आणि याचा अर्थ असा की म्हैशाच्या पाठीवर ईश्वर म्हणजेच पाठीवर ईश्वर आणि म्हणूनच पाटेश्वर असे नाव पडले। आता आपण पोचलो आहोत विश्वेश्वर कुंडाच्या इथे। अंदाजे 10-12 मिनटं चालत आल्यावरती हे कुंड आपल्याला लागतं। तुम्ही बघू शकता समोर हे आहे विश्वेश्वर कुंड। तर शिवलिंग प्रामुख्याने 2 प्रकाराची असतात, एक म्हणजे सयोनी शिवलिंग आणि दुसरी म्हणजे आयोनी शिवलिंग। सयोनी शिवलिंग म्हणजे शिवाचे लिंग सुद्धा असते आणि कडेने शालुंका सुद्धा असते। ही पहिली शिवपिंड ही सयोनी प्रकारात मोडली जाते। ही आहे एकमुखी शिवलिंग। यात आपण बघू शकतोय महादेवांचा चेहरा दाखवला आहे, यात मिशी आणि दाढी देखील दाखवलेली आहे। अशा प्रकारचं शिवलिंग हे सयोनी आणि आयोनी प्रकारचं कॉम्बिनेशन असतं आणि आयोनी प्रकारामध्ये फक्त शिवलिंगच असतं, त्याशिवाय बाकी काही नसतं। या एकमुखी शिवलिंगाच्या कडेला 57 आयोनी प्रकारातली शिवलिंग आहेत। हे सयोनी आणि आयोनी प्रकारातले कॉम्बिनेशन आपल्याला सहसा कुठेच पाहता येत नाही। पाटेश्वराचे मुख्य आकर्षण म्हणजे इकडे आपल्याला हजारो शिवलिंग बघायला मिळतात। भव्य 4 फीट उंचीपासून गव्हाच्या आकारापर्यंतच्या इतक्या छोट्या पिंडी देखील आपल्याला इकडे पाहता येतात। इथल्या लेण्यांमधल्या वेगवेगळ्या आकारातील शिवपिंड बघण्याचा अनुभव हा खूपच सुंदर आहे। पाटेश्वराचे मुख्य मंदिर हे 17व्या शतकात बांधले गेल्याचे सांगितले जाते। हे मंदिर सरदार सरकार अनगळ यांनी बांधले असे सांगितले जाते। हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या समोर असणारी गरुड देवाची मूर्ती आपण इथे बघू शकतो। हे कॉम्बिनेशन आहे गरुड आणि माणसाचं। इथे खाली नग दाखवलेत। इथे थोडं आड वाटेला अजून एक शिवमंदिर आपण बघू शकतो। या मंदिराबाहेरच आपण एक भव्य दिव्य 4 फूट उंच
महादेवाची पिंड बघू शकतो. चला तर आता पाटेश्वराच्या मुख्य मंदिरात दर्शन घेऊयात. तर ही आहे शेषाई विष्णू यांची मूर्ती. आता ही जी मूर्ती आपण बघतोय ही देवीची मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती आहे गणेशाचे स्त्री रूप म्हणजेच गणेशाईनी. स्कंद पुराणात 64 स्वामिनी तर मत्स्य पुराणात 200 स्वामिनी आहेत. यात गणेशायनी यांचा देखील उल्लेख आहे. भारतामध्ये फारच कमी ठिकाणी आपल्याला हे गणेशाचे स्त्री रूप बघायला मिळते. ही जी मूर्ती आहे ती चतुर्मुख शिवा म्हणजेच भगवान शंकर यांचे चार मुख असलेली मूर्ती आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे पण जेव्हा आपण ही मूर्ती नीट बघतो तेव्हा आपल्याला मूर्तीच्या एका हातात त्रिशूळ, डोक्यावर चंद्र आणि एका हातात कमंडळू दिसते. त्यावरून हे स्पष्ट होतं की हे भगवान शंकराचीच मूर्ती आहे. पाटेश्वर येथील ही चतुर्मुख शिवाची मूर्ती शक्यतो आपल्याला इतर ठिकाणी बघायला मिळणार नाही. इथे अजून काही देवतांच्या मूर्त्या देखील आहेत. आतल्या शिवपिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक होतो त्या अभिषेकाचं पाणी इथे बाहेर निघतं मंदिराच्या मागील बाजू. तर हे आहे पाटेश्वरचं मुख्य मंदिर. आता आपण बघूयात इथल्या मुख्य लेण्या. मित्रांनो, मगाशी आपण पाटेश्वर मंदिर बघितलं, आता आपण तिथे जवळ असलेल्या मुख्य लेणी ज्या आहेत इथल्या ते बघूयात. भव्य दिव्य हनुमानाची मूर्ती तशी इथे आपण बघू शकतो. नंदी महाराज आहेत. तर हे आहे बळीभद्र मंदिर.
या लेणीमध्ये अग्निवृष्टी अप्रतिम मूर्ती आहे. ही मानव व बैल यांची एकत्रित मूर्ती आहे. या मूर्तीला 7 हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरून पाहिल्यास मूर्ती दाढीधारी माणसाची दिसते, तर बाजूने पाहिल्यास चेहऱ्यात नंदी बैल दिसतो. हा आवाज साधण्यासाठी दाढीमध्ये 2 खाचा कोरलेल्या आहेत. आपण इथे बघू शकतो की बाजूने बघितलं तर नंदी महाराज दिसत आहेत आणि पुढून बघितलं तर दाढीधारी माणसाचा चेहरा दिसतो. या बळीभद्र मंदिर लेणीतच आपल्याला बाजूला या स्त्री रूपातील ब्राह्मणी, वैष्णवी आणि माहेश्वरी असे बघायला मिळत आहेत. आणि तिथंच खाली आपण त्यांचे वाहन देखील बघू शकतोय, जसे ब्रह्मा, विष्णू, महेश, तसेच त्यांची शक्ती म्हणजेच पत्नी ब्राह्मणी, वैष्णवी आणि माहेश्वरी. आता आपण लेण्यांमध्ये जाऊया. फार अंधार आहे. इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या आकारचे शिवपिंड आहेत. भव्य दिव्य शिवपिंड आहे. या परिसरात एकूण 5 लेण्यांचा गट आहे आणि प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला असे शिवपिंड बघायला मिळतात. पाटेश्वर डोंगरावर आपल्याला वेगवेगळ्या आकारातील शिवपिंड एकाच ठिकाणी बघायला मिळतात, पण एकाच ठिकाणी सहसा आपल्याला एवढे शिवपिंड बघायला दुसरीकडे मिळणार नाही. चामुंडाचे शिल्प आहेत. इथे तर चामुंडा आहे ते कळून येते, पण स्थानिक लोक ह्याला सटवाई देवी असे म्हणून ओळखतात. आता आपण जात आहोत वाडघरीतल्या सगळ्यात मोठे जी शिव म्हणजे लेणी आहे आणि सगळ्यात प्राचीन जी लेणी आहे ती बघायला. तिथे सहस्त्रलिंगम आहेत आणि देवीचे पट आहे आणि अजून भरपूर काय काय आहे, तर बघूयात आपण तिकडे जाऊनच. आता आपण आलो आहोत इथली जी मुख्य गुफा, मुख्य जे लेणी आहे ते बघायला. इथे समोर ही दीपमाळा आहे, याच्या अगदी समोरच ही लेणी आहे. आपल्याला नंदी महाराज दिसत आहे. हे जे शिवलिंग आपण बघतोय, इकडे या लिंगावरती 4 मुख दाखवले आहेत. तर स्थानिक लोकांच्या मते हे जे 4 मुख आहेत हे शंकराचे, विष्णूचे, ब्रह्माचे आणि सूर्यदेवाचे असे आहेत. आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की जे 4 मुख या शिवपिंडीवर दाखवले आहेत ते शिवाचे 4 मुख आहेत, म्हणजेच शिवाचे 4 रूप दाखवले आहेत असे सांगितले जाते. हे शिवपिंड आपण बघू शकतोय एकदम आगळीवेगळी आहे. मित्रांनो, इथे चौकटीवर आपण बघू शकतोय, या चौकटीवर देखील शिवलिंग दाखवली आहेत.
सहसा चौकटीवरती कायम श्री गणेशाची मूर्ती असते, पण इथे हे एक आगळेवेगळेपण आहे. इथे शिवपिंड दाखवलेले आहेत. ही जी लेणी आहे ही पाटेश्वर मधली सगळ्यात मुख्य लेणी आहे. इथे आपण बघू शकतोय सहस्त्रलिंगम. या शिवपिंडीवर आपल्याला 1000 छोटे काणी आयोनी प्रकारातील शिवपिंड बघायला मिळतात. हा आकडा 1000 असल्यामुळे ह्याला सहस्त्रलिंगम म्हणून ओळखतात. अत्यंत सुंदररित्या कोरलेली ही शिवपिंड पाटेश्वराचे मुख्य आकर्षण आहे. ते आपण बघत आहोत. हा आहे शिवदंड. ह्याच्यावरती देवनागरीत काही लिहिलेलं सुद्धा आहे, पण ते वाचणं सध्या शक्य नाही कारण ते अस्पष्ट झालंय. ह्याच्या बाजूला आपण बघू शकतो छोटे छोटे शिवलिंग आहेत आयोनी प्रकारचे. आयोनी प्रकारच्या शिवलिंग आहेत बाजूला. तसेच इथे अष्टमातृकांची हे पट आहे. सहसा आपल्याला सगळीकडे सप्तमातृकाचे पट बघायला मिळते, पण इथे हे अष्टमातृकाचे पट आहे जे भारतात खूपच कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे जे आपण बघतोय हा साप नसून हा शिवदंड आहे. नीट बघितलं तर आपल्याला दिसेल की याच्या आजूबाजूला छोटे छोटे आयोनी प्रकारातले शिवलिंग कोरलेले आहेत. इथे आपण बघू शकतो ही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. इथे आपण बघू शकतोय भालचंद्र, शिव, ब्रह्मदेव आणि विष्णू असे कोरलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला आयोनी प्रकारातली 1000 शिवलिंग आहेत. हजार ही संख्या विष्णू सहस्त्र नामाचे प्रतीक आहे, आणि त्यामुळेच इथे आपल्याला छोटे काणी 1000 शिवलिंग बघायला मिळतात. हा देवीचा पट आहे. इथे 972 शिवलिंग आहेत. नऊशे बहात्तर ही संख्या देवीचे 108 शक्तीपीठे व प्रत्येक पीठाची 9 वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवतात. इथे सुद्धा आपण छोटे खाणी आयोनी प्रकारातील 1000 शिवलिंग बघू शकतोय. तर आता आपण बाजूला असलेल्या गुफेत जाऊयात. इथे देखील आपल्याला काही शिवपिंड दिसतात.
या परिसरातील तिसरी आणि शेवटची गुहा। या गुहेत देखील आपल्याला बरेच शिवलिंग बघायला मिळतात। पाटेश्वराचा हा परिसर 1000 ते 1500 वर्ष जुना आहे आणि त्यामुळेच आपल्याला इथे अशा भव्य दिव्य शिवपिंड बघायला मिळतात। आता आपला संपूर्ण परिसर बघून झाला आहे, तर आज आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात अशाच कोणत्या तरी अपरिचित ठिकाणी। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।